नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर पाण्यात बसलेल्या हल्याच्या दुधावरून वाद खर तर हल्या की म्हैस आहे हे अजून समजायचं राहिलंय पाण्यातला प्राणी हल्या की म्हैस ते कळायच्या अगोदरच त्याची काळी पाठ बघून पाण्यात बसलेली म्हैस किती दूध देत असेल याच्यावर काठावर बसून वाद घालणारे अनेक जण असतात आणि असाच वाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू आहे अजित पवारांनी एक दोन विधानं काय केली ईडीच्या एकूणच आरोपपत्रामध्ये अजित पवारांचं नाव नसणे यावरून अजित पवार चालले भाजपात असा सूर निघाला आणि अजित पवार मग असं कसं करतील त्यांना असं करता येईल का त्यांचं आयुष्य कसं असेल यावरून खल सुरू झाला मंडळी मला तर या सगळ्या चर्चेचं आश्चर्य असं वाटतं की अंजली दमानिया नावाच्या एका एक्स पॉलिटिशियनला एक्स पॉलिटिशियन असंच म्हणायला पाहिजे ना कारण त्यांनी आम आदमी पार्टी सोडली आहे त्यांना एका रात्री स्वप्न पडलं लवकरच कोर्टाचा निर्णय लागणार आहे बर त्याही पेक्षा मोठं स्वप्न पडलं की कोर्टाचा निर्णय काय लागणार आहे म्हणजे कोर्ट निर्णय देणार आहे अपात्र ठरवणार आहे अंजली दमानिया या अगदी सुज्ञ आहेत असं मला वाटतं म्हणजे ज्यांना नागरिकशास्त्र कळतं कायदा कळतो पात्र की अपात्र कोर्ट ठरवत नसतं पण यांना स्वप्न पडलं की शिवसेनेचे आमदार अपात्र होणार आहेत आणि मग हे सरकार पडणार आहे हे सरकार पडू नये यासाठी अजित पवार इन होणार आहेत मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत किंवा फडणवीस पुन्हा उप राहून अजित पवारांचं उप घालवतील आणि मग ते मुख्यमंत्री होतील असलं काहीतरी अचाट आणि अफाट अंजली दमानी यांनी ट्विटवरती मांडलं बर आपल्या माध्यमांना त म्हटलं की तागबात त म्हटलं की तलवार सगळं कळू लागतं सगळं कळू लागतं लगेच अजित पवार राष्ट्रवादीतून फुटले अजित पवार भाजपात दाखल झाले अजित पवारांच्या सोबत भाजपनं सत्ता केली या असल्या सगळ्या सुमार दर्जाच्या बेसुमार चर्चा सुरू झाल्या मैस पाण्यात हले आहे की मैस है, आहे ह्याचं अजून आयडेंटिफिकेशन व्हायचं राहिलंय आणि इकडे दुधावर चर्चा सुरू झाली आहे म्हणून मी म्हटलं पाण्यात बसलेल्या हल पाण्यात बसलेल्या हल्याच्या दुधावरून वाद असंच वर्णन करावं लागेल म्हणजे अजित पवार भाजपत जायला तयार आहेत का असतीलही भाजप त्यांना घ्यायला तयार आहे का कुणी विचारलं पाहिजे भाजपाला कोणी जाऊन विचारलंय की बाबानो अजित पवार तुमच्यात यायला तयार असतील तर तुम्ही घ्यायला तयार आहात का म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत हो आम्ही तयार आहोत अमित शहा म्हणालेत का हो आम्ही तयार आहोत फडणवीस म्हणालेत का हो आम्ही तयार आहोत की जे पी नड्डा म्हणालेत हो आम्ही तयार आहोत असं तयार आहोत म्हणल्याचं कोणी दिसत नाहीये जर तरच्यावर पत्रकारिता भाष्य करू लागली असं घडलं तर असं घडलं तर अशा जर तरच्या भाष्यावर हा जो काही कालपासून गदारोळ सुरू आहे ना त्याला माझ्या लेखी दुसरं कोणतंही वाक्य लागू पडत नाही त्यातल्या त्यात, त्यात काही राजकीय धुरीनांना हे धोरण पटलेलं दिसत नाही आहे जण आहेत ना असे की अजित पवार घात करतायत अजित पवार आत्मघात करतायत म्हणणारे म्हणजे अजित पवारच्या मनात भाजपात जाण्याचा विचार आला आणि त्या विचाराचं सूतक अनेक पत्रकारांना आणि अने अनेक राजकीय विचारकांना पडलेलं आहे अनेक राजकीय विचारवंतांना पडलंय म्हणजे बाप रे आता कसो पवारांशी कसली गद्दारी झाली ही का बाबा अजित पवारांच्या मनामध्ये कधीतरी आपल्या मागचं उप जावं असा विचार येणं शक्य नाही का शरद पवारांना दीर्घायुष्य लाभो ते अजून खूप काळ जगत राहोत पण कधी ना कधीतरी निसर्ग नियमानुसार त्यांना ते पद सोडावं लागेल आणि ते सोडल्यावरती शरद पवारांच्या नंतर कोण हा प्रश्न उपस्थित झाल्यावर अजित पवारांना मी असं वाटणं स्वाभाविक आहे जयंत पाटलांना मी असं वाटणं स्वाभाविक आहे आणि या वाटण्यातून त्यांना आपल्या आयुष्याला आपल्या राजकीय जीवनाला काही वेगळा आकार द्यावा वाटत असेल तर त्यात या विचारवंतांना सुतक पडण्यासारखं काय आहे पण यांचं चालू आहे ते मला आश्चर्यचं वाटतं की सिंहासन नावाचा एक चित्रपट येऊन गेला आम्ही ते सिंहासन बत्तीशी नावाची एक मालिका दूरदर्शनवर बघितलेली आहे म्हणजे सिंहासन नाव आहे आणि सिंहासन बत्तीशी नावाची बत्तीस कथांची एक मालिका होती म्हणून किमान सिंहासन बत्तीशी बत्तीस वर्षात झाल्यावर कार्यक्रम घेतला समजू शकलो असतो सिंहासन चित्रपटाला पन्नास वर्ष झाल्यावर घेतलेला कार्यक्रम समजू शकलो असतो पंचवीसाव्या वर्षी घेतलेला कार्यक्रम समजू शकलो असतो पंच्याहत्तराव्या वर्षी नवे साठाव्या वर्षी कार्यक्रम घेतला समजू शकलो असतो बेचाळीस चौवेचाळीस एक्केचाळीस झाले म्हणून कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घ्यायचा त्याला दोन पत्रकारांना बोलवायचं त्याच्या दिग्दर्शकाला बोलवायचं चार पाच माणसांनी जमावायचं आणि पवारांचं कौतुक करायचं म्हणजे सिंहासनचा कौतुक सोहळा झाला का पवारांचा कौतुक सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला हाय मला कळतच नाही निमित्त कोणतंही असो पवारांचं कौतुक करून घेण्याचा सोहळा तिथे होत होता तस अजित पवारांच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवारांचं कौतुक करण्याचा कसे पवार कसे चांगले राजकारणी आहेत पवार कसे विचारवंत आहेत ते एक होते आहेत एक कोणतरी देसाई नावाचे राजकीय विचारवंत ज्यांनी सांगितलं की पवारांच्याकडं विचार आहे पवारांच्याकडं एक विचारधारा आहे पवारांना आपापली स्वतःची एक अशी बैठक आहे विचारांची तशी अजित पवारांना विचारांची बैठक नाही आहे मग हळूच लक्षात आलं की अजित पवारांना विचारांची बैठक नाही आहे म्हणलं तर घोळ नको व्हायला म्हणून मग सांगितलं की अजित पवार तसे थेट प्रॅक्टिकल राजकारण करणार आहेत अरे राज राजकारण प्रॅक्टिकलच असत नवरात्रीचे नऊ दिवस म्हणायचं नसतं चार महिने चातुर्मास म्हणायचं नसतं डोक्याला हेडॅक म्हणायचं नसतं राजकारण मुळातच प्रॅक्टिकल आहे विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टी असतातच त्या इनबिल त्या प्रॅक्टिकलमध्येच असतात पण उगाच पवारांना ग्रेट म्हणत अजित पवारांच्या या विचारानं भांबावलेली मंडळी भाजपला शिव्या घालण्याचा त्यांचा आवडीचा कार्यक्रम पार पाडत होते मुळात असं काहीही घडलेलं नाही आहे ईडीच्या बाबतीत ईडीच्या एफ आय आरमध्ये अजित पवार सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या परिवाराचं नाव नाही ही वस्तुस्थिती आहे पण त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची नावं आहेत हे विसरून कसं चालेल कंपन्यांची नावं आहेत कंपन्यांचे नाव डायरेक्टर मालक भागीदार कोण आहेत यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत आणि तो पुढच्या तपासाचा भाग असू शकतो नाव नाही म्हणजे अजित पवारांना क्लीनचीट बर जाला असा तुमचा दावा आहे तो स्वतः म्हणतो की वगैरे काही नाही तपास चालू आहे अजून तपास चालू आहे क्लीनचीट मिळालेली नाही आणि त्यांनी नाना पटोलेंना काही बोललं की एवढा सगळा राग करायचा आणि अजित पवारांना भाजपात नेऊन बसवायचा प्रयत्न करायचा कोणीतरी भाजपवाल्याला जाऊन विचारा रे तुम्ही पाठवताय अजित पवारांना खरं पण भाजपवाल्यांची अजित पवारांना पक्षात घेण्याची इच्छा आहे का आणि काकांची नाराजी ओढवून घेऊन अजित पवारांची त्या पक्षात जाण्याची इच्छा आहे का विचारत कोणीच नाही बोंबा मात्र सगळेच मारतात तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद